नमस्कार सगळ्यांना, मी छाया, छायाज कुकिंग अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर तुम्ही बघतच आहात की मी मस्त अशा नाश्त्यासाठी म्हणा, टिफिनसाठी म्हणा, कुठेही तुम्हाला सहलीसाठी ट्रीपसाठी जायचं असेल तिथे पण तुम्ही नेऊ शकता। अशा मी छान घरच्याच पदार्थामध्ये मी छान असा मस्त भन्नाट पदार्थ बनवलेला आहे। ते म्हणतात की वर्मसिली ज्या तुम्ही बाजारात मिळते ते आपण करू शकता आणि मी घरच्या शेवया वापरून केलेल्या आहे। तर नक्कीच तुम्ही ह्या प्रकारचा नाश्ता तुम्ही ट्राय करा आणि मुलांचा पण खूप आवडीचा असतो। नूडल्स सारख्याच असतात, नूडल्स बाहेरचे खाण्यापेक्षा घरीच अशाच भन्नाट शेवया बनवल्या तर खूप अशा मस्त चवीला आणि पौष्टिक असतात। तर नक्कीच तुम्ही या प्रकारचा नाश्ता घरी बनवा आणि आपण आता सुरुवात करूया की तो नाश्ता आता कसा बनवलेला आहे। तर या शेवया घेतलेल्या आहे ते शेवयाचा उपमा बनवण्यासाठी। तर ह्या शेवया घरी बनवलेल्या आहे, तुम्ही बाजारात मिळणारी वर्मसिली जी असते ती पण वापरू शकता, पण मी या माझ्या घरी बनवलेल्या शेवया वापरत आहे। त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स मेन आहे ही शेवया आणि त्यानंतर मी घेतलेले आहे त्यासाठी लागणारे जे व्हेजिटेबल्स असतात, म्हणजे कांदा, गाजर, मटर, टमाटर आणि मिरच्या। तर एवढंच पदार्थ लागणार आहे आपल्याला। त्याच्यानंतर पण तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचं असेल तर मला शेंगदाणे वगैरे टाकायचे आहे तर मी ते फोडणीमध्ये टाकणार, आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला आणखी काही टाकायचं असेल तर शिमला मिर्च आणि तुम्ही बीन्स जे असतात ते पण कट करून टाकू शकता, कॉर्न पण टाकू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या टाकू शकता त्याच्यामध्ये। तर त्यासाठी मी आता हे घेतलेलं आहे। तर सुरुवात करूया। तर इथे मी पॅन घेतलेले आहे, पॅनमध्ये मी 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे आणि तेल छान तापलेलं आहे। तर आपण आता टाकूया, तडका लावण्यासाठी मी घेतलेलं आहे 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि थोडेसे शेंगदाणे। शेंगदाणे थोडे तडतडू देऊया, त्यानंतर आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकूया। थोडेसे शेंगदाणे झाले, याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता। थोडेसे शेंगदाणे झाले की आपण याच्यामध्ये कांदा वगैरे घालून घेऊया। तर छान हे तडतडत आहे, आपण याच्यामध्ये आता कांदा घालून घेऊया। आपल्याला मिरची पण घालून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडीशी मिरची घालून घेऊया। शिजू द्यायचं आहे, थोडं लाल कांदा झाला की आपण बाकीचे जे व्हेजिटेबल आहे ते टाकून घेऊया, गाजर वगैरे, बीन्स, आपलं मटर वगैरे सगळं टाकून घेऊया त्याच्यामध्ये। थोडंसं 5 मिनटं होऊ देऊया, त्यानंतर आपण बाकीचे सगळे टाकून घेऊया इन्ग्रेडियंट्स। कांदे थोडेसे लाल झालेले आहे, आपण बाकीचे टाकून घेऊया। त्याच्यामध्ये थोडेसे मी आता गाजर टाकून घेत आहे, त्याच्यामध्ये थोडेसे व्हेजिटेबल आपल्याला शिजवायचे आहे, खूप शिजवायचे नाही आहे, पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये ते शिजल्या जातं म्हणून थोडंसं। आणि आता मटर टाकून घेऊया, हे थोडंसंच आपल्याला परतवायचं आहे, खूप जास्त परतवायचं नाही आहे, थोडंसं शिजलं क्रंचीनेस असू द्यायचं आहे भाज्यांमध्ये, कारण की पाणी टाकल्यावर आणखी त्या खूप अशा शिजू नये म्हणून थोडंसंच आपल्याला शिजवायचं आहे, पाणी टाकल्यावर त्या शिजल्या जातील त्यामुळे। तर थोडं आता 5 मिनटं शिजवून घेऊया, त्यानंतर आपण टोमॅटो घालूया। तर इथे आता गाजर आणि मटर पण थोडेसे शिजलेले आहे, आता आपण टोमॅटो घालून घेऊ, त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणखी परतून घेऊया। टोमॅटो थोडे स्मॅश झाले की आपण शेवया टाकून घेऊया। तर इथे टोमॅटो छान थोडेसे स्मॅश झालेले आहे, आता आपण शेवया घालून घेतो। गॅस थोडासा मंद करून घ्यायचा आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं, थोडंसं परतवून घेऊया। पुष्कळ लोक असे करतात की शेवया आधी उकडून टाकतात त्यानंतर त्या फोडणी देतात, तर अशा प्रकारचं करायचं नाही आहे। याच्यामध्येच थोडंशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहे शेवया, कारण की आपण वेगळं पण उकडून घेतल्यामुळे त्याची चव राहत नाही। याच्यामध्येच जर केलं तर त्याचा जो गव्हाचा जो थोडासा जो स्टार्च असतो म्हणजे घट्टपणा असतो तो त्याच्यामध्ये उतरतो आणि शेवया खूप छान मोकळ्या पण होतात आणि
चवीला छान लागतात, तर त्याच्यामुळे याच्यामध्ये भाज्यांची पण त्याला शेवयाला छान अशी चव लागतं, त्याच्यामुळे सगळी टेस्ट त्याच्यात उतरते, सगळ्या भाज्या आणि शेवया मिळून, त्याच्यामुळे त्या सगळ्या आपल्याला आता एकत्रच भाजायचं आहे. खूप असं वेगळं काही भाजून घ्यायचं नाही आहे. खूप लोक वेगळं वेगळं पण भाजून घेतात, त्याची काही गरज नाही आहे. आपल्याला लवकरात लवकर कुठलं कुठं करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लवकरात लवकर करायला हव्या. तर एक 5 मिनटं आपण थोडंसं भाजून घेऊया. तेलामध्ये थोडंसं परतलं गेलं की छान चवीला छान लागतात शेवया. तर एक 5 मिनटं आपण परतून घेऊया. शेवया छान परतल्या गेलेल्या आहे 5 मिनटानंतर, मस्त छान अशा. आता आपण पाणी सोडू. या ग्लासने आपल्याला 1.5 ग्लास पाणी लागलेलं आहे. तर आपण आता थोडंसं शिजवून घेऊया. यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं नाही आहे, आपल्याला एकसारचं शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या आता उकळी येऊ देऊया, थोड्या वेळ शिजवून घेऊया. 1-2 उकळी आली की त्या शिजून जातात आणि पाणी पूर्ण ऑब्झर्व करून घेतात आणि छान मोकळ्या होतात. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे. जुन्या शेवया असतील तर पाणी थोडंसं जास्त घाला, म्हणजे जेवढ्या शेवया तेवढं पाणी आणि थोडंसं जास्त. आणि जर नवीन शेवया असतील तर त्याच्यासाठी पाणी तुम्ही फक्त जेवढ्या शेवयाचे त्याच्या अर्धं पाणी टाकायचं असतं. त्याच्यामुळे आता थोडंसं आपण शिजवून घेऊया आणि 2 उकळी आली की आपलं पाणी ऑब्झर्व होतं आणि छान आपल्या शेवया शिजून येतील. इथे पाणी बघा तुम्ही पूर्ण ऑब्झर्व झालेलं आहे. आता मंद गॅस करूया थोडासा आणि बाकीचे शेवया त्या शिजवून घेऊया. आता पाणी जास्त लागणार नाही, तेवढं जेवढं पाणी टाकलं तेवढंच आपल्याला पुरेसं आहे. थोडंसं फक्त एक हे झाली की मग छान पाणी पूर्ण सुकलं की आपल्या शेवया एकदम झालेल्या आहे. शेवया तशा पूर्ण शिजलेल्या आहे, फक्त थोडंसं पाणी ऑब्झर्व झालं आणखी थोडंसं की बास शेवया आपल्या एकदम शिजलेल्या. आणि शिजल्यानंतर थोड्या वेळाने त्या छान मोकळ्या होतात, तर थोडंसं शिजू देऊया, त्यानंतर आपण शेवया सर्व करूया. शेवया छान शिजून झालेल्या आहे आणि पाणी पूर्ण ऑब्झर्व झालेलं आहे. तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण ऑब्झर्व झालेलं आहे. थोड्या वेळामध्ये या थोडंसं थंड झालं की या पूर्ण शेवया आपल्या एकदम छान अशा मोकळ्या होऊन जातात. थोडंसं आपण कोथिंबीर टाकूया आणि बाकीची सर्व करायला ठेवूया. आणि आपल्या शेवया एकदम आता रेडी आहे. नाश्त्यामध्ये डब्यामध्ये तुम्हाला जसं वाटतील तसं एकदम इन्स्टंटमध्ये आपला नाश्ता एकदम रेडी होऊन जातो. काही सुचलं नाही की या शेवया असल्या की आपल्याला लवकरात लवकर नाश्ता होऊन जातो ना, आपला आता शेवया एकदम रेडी आहे. शेवयाचा नाश्ता आपला वर्मसिलीचा म्हणून पण करू शकता तुम्ही आणि ह्याचा पण खूप छान चविष्ट होतो. नक्कीच तुम्ही या प्रकारे ट्राय करा. सगळ्या शेवया बनून रेडी झालेल्या आहे, मस्त अशी सर्व करत आहे. तर नक्कीच तुम्हाला या प्रकारचा पदार्थ आवडला असेल तर करून बघा. पौष्टिक पदार्थ आहे, लहान मुलांना नूडल्स देण्यापेक्षा ह्या शेवया जर बनवून दिल्या तर मुलं पण खुश होतील आणि आपल्याला पण समाधान वाटेल की आपल्या मुलांनी घरचंच काहीतरी खाल्लेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की करा.